पायथन पाचव्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी डी आर डोने घेतली तर हे कशा काशातून काशात मारा करणार आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक हवेतून हवेत मारा करणारं हे जे काय पायथन हवी क्षेपणास्त्र आहे हे मारा करणार लक्षात ठेवा हवेतून हवे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे बघा ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने भारताचा दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षामधला विकास दरा किती राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे तर दहा पॉईंट दोन टक्के राहण्याचा जो काय अंदाज आहे हा व्यक्त केलेला आहे किती दहा पॉईंट दोन टक्के अंदाज केलेला आहे व्यक्त पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणाची भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी टी व्ही सोमनाथ कोणाची नियुक्ती करण्यात आली टी व्ही सोमनाथ यांचे नवीन वित्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली लक्षात ठेवा टी व्ही सोमनाथ पुढचा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणाची नियुक्तीच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी लक्षात ठेवा वैशाली हिंसे यांची जे काय बी आर ओ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन याच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे शेचाळीस नंबरचा प्रश्न काय बघा जगातील सगळ्यात मोठा पादचारी कोणता पादचारी पूल हा कोणत्या देशामध्ये तयार करण्यात आलेला आहे जगातील सगळ्यात मोठा पादचारी पूल हा कोणत्या देशामध्ये तयार करण्यात आला आहे तर पोर्तुगाल या देशामध्ये जगातील सगळ्यात मोठा पादचारी पूल तयार करण्यात आले कोणत्या पोर्तुगाल सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न बघा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या दादासाहेब फाळके यांची जयंती नुकतीच कोणत्या दिवशी साजरी करण्यात आली नुकतेच बघा जे काही भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आहे त्यांना ओळखलं जातं दादासाहेब फाळके तर त्यांची कोणत्या दिवशी जयंती साजरी केली तर तीस एप्रिलला बघा त्यांची जयंती साजरी केल्या लक्षात ठेवायचं आहे तीस एप्रिलला त्यांची जयंती साजरी केलेली लक्षात ठेवा तीस एप्रिलला जो काही बघा दोन हजार अठराचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा अमिताभ बच्चन यांना देण्यात आला आहे आणि एक्काउनवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा रजनीकांत यांना देण्यात आला लक्षात ठेवा रजनीकांत यांना पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस नुकताच भारतामध्ये आयुष्यमान भारत दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणता दिवस नुकताच भारतामध्ये आयुष्यमान भारत दिन म्हणून साजरा करण्यात आला राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी तीस एप्रिल हा भारतामध्ये आयुष्यमान भारत दिन म्हणून साजरा करण्यात आला कोणता तीस एप्रिल सध्या चर्चेत असलेला अर्जुन कल्याण हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे सध्या चर्चेत असलेला जो काय अर्जुन कल्याण खेळाडू आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी बुद्धिबळ पुढचा प्रश्न काय बघा आय एच एस मार्केट या कंपनीने भारताचा दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षामध्ये विकास दर हा किती राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे तर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला नऊ पॉईंट सहा टक्के लक्षात ठेवायचं आपल्याला नऊ पॉईंट सहा टक्के इतका राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा सुक्ष तर मित्रांनो बघा आपल्या मोबाईलमध्ये दे ॲप्लिकेशन असेल तर चांगली गोष्ट आहे ठीक सात वाजता आपला क्लास चालू होणार आहे हा क्लास जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा क्लास बघू शकता पूर्णपणे मोफत क्लास आहे फक्त आपल्याला यस सिंबी दहा हा कोड यूज करायचा आपला इनव्हाइट कोड काय यस सिंबी दहा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर खालीवरती पोहोचू शकता आणि परिपूर्ण आपल्या क्लासचा फायदा घेऊ शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लिंकवर क्लिक करा आणि पूर्णपणे याचा फायदा घेऊन टाका क्लासचा टाईम आहे सात वाजता अजूनसुद्धा आपण अनअकॅडमी ऍप्लिकेशन डाऊनलोड नसं केलं तर डाउनलोड करून घ्या लगेच लगे आपल्या क्लासचा फायदा घ्या चला मित्रांनो भेटूयात आता अनअकॅडमी ॲप्लिकेशनवरती धन्यवाद